नमस्कार, मराठी आवाजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षाबद्दल निर्णय जाहीर करत अखेर शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं जाहीर करत शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह बहाल केलं आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावरती आता घटनातज्ञ आणि वकील असीम सरोदी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी या संदर्भात अतिशय मोठा आणि खळबजनक गोप्यस्फोट केला आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. या संदर्भात बोलत असताना वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे की शिवसेना पक्षाची ताकद न तपासता निवडणूक आयोगानं शिंदेच्या बाजूने निर्णय दिला, त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निर्णय पूर्णपणे विवादास्पद. त्यामुळे आता निश्चितपणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आलेला शिवसेना पक्ष निसटणार असल्याचा दावा देखील यावेळी असीम सरोदे यांनी केला आहे. एवढंच नाही तर 2018 झालेल्या शिवसेना पक्षात सुधारणा या स्वतः उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या होत्या, परंतु निवडणूक आयोगानं मुद्दामपणे हा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडला व त्यामुळे त्याच्या आधारे निवडणूक आयोगानं पुढचा चुकीचा निर्णय घेतला. खरं तर 2018 पक्षीय मीटिंगमध्येच एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते म्हणून निवड झाल्याचं त्या मीटिंगच्या व्हिडिओमधून दिसत आहे. मात्र 2018 शिवसेनेची सुधारणा बेकायदेशीर ठरवणाऱ्या निवडणूक आयोगानेच त्याच मीटिंगमध्ये महत्त्वाचं पद देण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांना कायदेशीर कसं ठरवलं असा प्रश्न ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर शिवसेना पक्षात फूट झाली आहे, हे निवडणूक आयोगाचं मत देखील पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार म्हणत आहे की आम्ही पक्ष सोडला नाही. मग जर का त्यांनी पक्ष सोडला नाही तर पक्ष फुटला कसा? त्यामुळे फूट ही अपात्र ठरवण्याचं कारण ठरू शकत नाही, कारण फुटीचा बचाव हा दाव्या परिशिष्टातून व कायद्यातून काढूनच टाकला आहे. मात्र या ठिकाणी निवडणूक आयोगानं मोठी चूक केली आहे, आणि जर का शिंदे गटाची बंडखोरी म्हणजे शिवसेना पक्षातली फूट आहे तर मग एकनाथ शिंदे यांच्या गटानं इतर कोणत्या तरी पक्षात सहभागी होणं आवश्यक आहे. परंतु शिंदे गटाने तसं काही केलेलं नाही. मग याचा अर्थ ज्यांनी आधी पक्ष सोडला तो एक वेगळा गट व उरलेले आमदार यांचा एक वेगळा गट असं मान्यच करावं लागेल. आणि असं जर का निवडणूक आयोगा म्हणणं असेल तर मग शिंदे गटाचा व्हीप हा ठाकरे गटावर लागू होणार नाही. त्याचबरोबर निश्चितपणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आलेला शिवसेना पक्ष 100% निसटणार असल्याचा दावा यावेळी असीम सरोदे यांनी केला आहे.